अकोला जिल्ह्यातील घुसर, घुसरवाडी, मातोडी, कासली, लाखोंडा बुद्रुक, लाखोंडा खुर्द या परिसरात काल दिनांक 5 जुलै 2023 बुधवार रोजी दुपारी जोरदार पाऊस बरसला। पाऊस जोरदार झाल्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गामध्ये आनंद व्यक्त होतोय, त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे। या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील पेरणीला वेग आला आहे। आज दिनांक 6 जुलै 2023 रोजी घुसर, घुसरवाडी, मातोडी, लाखोंडा बुद्रुक, लाखोंडा खुर्द, दोनवाडा, कासली येथील काही शेतकरी वर्गाने पेरणीला सुरुवात केली असल्याचे चित्र दिसत आहे। यावर्षी मृग नक्षत्राने एक महिना पाऊस आला नाही, त्यामुळे बळीराजा हा महिन्यापासून आभाळाकडे पाहत होता। शेतकरी वर्ग आपल्या शेतीची मशागत एप्रिल मे महिन्यात करतो, तसेच बी खरेदी करतो, फक्त शेतकरी पावसाची वाट पाहतो, पावसाला की पेरणी करतो। आणि अशाच 5 जुलै 2023 बुधवार रोजी जोरदार पाऊस झाल्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग सुखावलाय व आपल्या पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात सुद्धा मोठ्या प्रमाणात केली आहे। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, घुसरवाडी। काय नाव आपलं? विष्णू माधव सरतकर। हे जे आज पेरणी करून राहिले, पाऊस चांगला आला का? हां, सांग उत्तम, म्हणजे पेऱ्या लायकीचा पाऊस झाला म्हणून पेरणी सुरू केली। काल कधी पाऊस किती वाजता आला? काल 5 नंतर रात्रभर बराचसा पाऊस आला। त्यामुळे हा जो पाऊस झाला ह्या शेतकऱ्यांसाठी चांगला झाला का? शेतकऱ्या पेरणी जोगत, हा पेरणी लायक झालेला आहे। यामुळे या पावसामुळे शेतकरी आनंदात आहेत की दुःखी आहेत? नाही, आता या पावसात आनंदित शेतकरी आजपासून आनंदित झाला आहे। पेरणी चालू करतील का शेतकरी? पेरणी आता आजपासून चालू करणार आहे, बरेचसे पेरणी सुरू होणार। आज तुम्ही काय कशाचा पेरा केला? आज ह्या कपाशीचा पेरा सुरू केला। हो, बाकी अजून कोणकोणते बाकी आहेत तुमचे? बाकी आजच सुरुवात केली, आज आता नंतर तूर, कपाशी। आज सुरुवात केली? हो। किती एकर पेरणी करून राहिले? आज आम्हाला आता 10 एकर पेरणी करायची आहे आजच्या तारखेत। आजच्या तारखेत